निसर्गाने भरभरून दिलेल्या कोकणला भक्तीचाही समृद्ध वारसा. कोकणच्या प्रत्येक मंदिराचं आहे खास वैशिष्ट्य. जाऊ देवाची आगावा, पहा फक्त कोकण सात लाईव्ह वर. कोकण ही पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीत अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत आणि अनेक देवस्थानं, जागृत देवस्थानं या भूमीत आहेत. अशाच या देवस्थानांचा आपण कोकण सात लाईव्हच्या माध्यमातून आढावा घेत आहोत. जो जाऊ देवाची या गाव आहे, हा विशेष कार्यक्रमात आपण कोकणातील विविध देवस्थानांना भेटी देत आहोत. आज आपण पोहोचलो आहोत वैभोळी तालुक्यातील आचिरणे गावामध्ये. या गावातील रासाई देवी ही प्रसिद्ध देवस्थान आहे. या देवीची संपूर्ण जिल्ह्यात महती आहे. या देवीच्या आख्यायिका जाणण्यासाठी आज आपण या मंदिरात पोहोचलेलो आहोत. आचिरणे हे 12 वाड्यांचं गाव. या गावाचं ग्रामदैवत श्री रासाई देवी आहे आणि या रासाई देवीच्या मंदिरात आज आपण आलेलो आहोत. रासाई देवीची ही यात्रा ही दरवर्षी पौष महिन्यात पौर्णिमेला संपन्न होते आणि या यात्रोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसर गजबजलेला असतो. वैभवी तालुक्यासह जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी ही यात्रा म्हणून ओळखली जाते. अगदी निसर्गरम्य असलेलं या मंदिराचा परिसर आहे. आपण पाहू शकाल की मंदिराच्या सभोवताली गर्द अशी वनराई आणि या वनराईत ही रासाई देवी वसलेली आहे. जी रासाई देवीची ही नाव देखील एक रहस्यमय कहाणी आहे. तिला या देवीला हे रासाई म्हणून जे नाव दिलं गेलेलं आहे त्याचंही एक आख्यायिका सांगितली जाते. हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण आता पोचलेलो आहोत आचिरणे गावामध्ये, आचिरणे गावच्या या रासाई देवीच्या मंदिरात. चला तर मग आपण जाणून घेऊया या देवीची संपूर्ण महती काय आहे. येथील ग्रामस्थ असतील, मानकरी असतील, या सर्वांकडून ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. काका, एकंदरीत हा तुमच्या गावचा यात्रोत्सव होतोय, एक तालुक्यातील सगळ्यात मोठी यात्रा ओळखली जाते. कशी एकंदरीत या संपूर्ण यात्रोत्सवाची महती आहे, देवीची महती आहे, वर्षभरात कशा पद्धतीने इथे उपक्रम, सार्वजनिक उपक्रम काय सांगा? आमच्या गावामार्फत संपूर्ण उत्सव साजरा करतात आमचे गाववाले, रावराणे वगैरे सगळे. आम्ही 5 वचनदार वगैरे सामील होऊन एका मतान एका विचारानं सगळे कार्य जे आपले वार्षिक होतात आमचे, तसं काय कोणता वादविवाद नाही, काय नाही काय नाही. आणि ते वार्षिकाच्या आम्ही चांगल्या उत्सवाने आम्ही वार्षिक पार पाडतो. पहिलं दसऱ्याचं वार्षिक आमचं मोठं 9 दिवसाचं, त्याच्यानंतर मग टिपरी पौर्णिमा, टिप्पर वगैरे, त्याच्यानंतर मग यात्रा आहे उद्या, मग शिमगा, शेवट शिमगा होळी. हां, या रासाईच्या या जत्रोत्सवाबद्दल तुम्ही काय सांगाल? पूर्वी एक महिन्याची यात्रा होय नाही, ते काय एक दिवसाने वार्षिक आमची ते चालूच असायची, हे उत्सव चालूच असायचे एक महिना. ते काय मग हे दुकानदार वगैरे विक्री होत नाही, त्याचे मग उठून गेले ते काय काळ बदलला ना. हो, आणि पूर्वीचा लोक बसायचे इथे जायच्यावर देवळाचे, ते सगळं कमी झाले. त्यानंतर त्यांचे दुकानदार कंटाने मग तिथून मग ते कुंभेश्वर गेले. एकंदरीत आपल्या हिंदू धर्मात बघितलं तर पौष महिन्यात कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही, मात्र आपल्या देवीची रासाई देवीची ही यात्रा पौष पौर्णिमेला होते. या मागचं नेमकं कारण काय, काय सांगतात? या गावात आजूबाजूच्या परिसरात दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळात ज्या वेळा दुष्काळ पडल्यानंतर लोकांना अन्न पाणी
पालापाचोळ म्हणजे भाजीपाला मिळत नव्हता. मग देवीजवळ साकडा करून देवीला साकडा केल्यानंतर देवीने पालापाचोळ्याचं पहिले भाजीपाला चालू झाला, नंतर धनधान्यात ते समृद्ध झाल्यानंतर रासाई देवी हे गादीवर बसवण्यात येते. तिचं नाव रासाई म्हणजे राशीवर बसली धान्याच्या म्हणून रासाई. आणि ती पौषमास म्हणजे पौष पौर्णिमेला तिचं उद्घाटन स्थापना झाल्यामुळं ते आजपर्यंत चालू झालेलं आहे यात्रा. ह्या ही आज आजची कालची नसून पुरांतीची आहे. काय आमच्या पुरांती असल्यामुळं तिची स्थापना केव्हा झाली आणि कुणी केली कशी केली हे नक्की काय सांगता येणार नाही. पण जरी स्थापना नाही झाली तरी आम्ही असणारे गावातले 12-5 आणि वचनदार मिळून सगळं जे काय देवाचे उत्सव आहे तो आम्ही एकमताने एक विचाराने एकमेकाच्या मताने करतो. देवाजवळ प्रसाद लावणं काय देवाची वार्षिक करणं हे एकमेकाच्या मताने आम्ही करीत जातो. देवीची मते म्हणजे आमच्या देवीजवळ एखादा माणूस भारता आला काय अडचण येईल आणि देवीजवळ जर मग मागणी केली तर ती त्या नवसाला पावल्यानंतर ते माहेरवशीण असो पाहुणा असो शेजारी असो किंवा गावातले आजूबाजूच्या परिसरातले ती देवीचं मस्त त्यांना देवाचा प्रसाद पावल्यामुळं ती देवीतला पोटी भरणं नावळं देणं हे त्यांचं काम करतं. जत्रोत्सवात आपण बघितलं दरवर्षी ती महिला वर्ग मोठ्या प्रमाणात होतो. माहेरवशिणींच्या हाकीला धावणारी ही देवी म्हणून ओळखतो त्याबद्दलची काय खात्री? ही देवी आमची रासाई देवी माहेरवशिणींना पावतात आणि ती वर्षानुवर्ष येऊन रासाई देवीच्या उत्सवासाठी कुठून जरी कुठे असली तरी येऊन तिचे नावची ओटी म्हणून रासाईची भरली जातात. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवीच्या नावाला देखील काही आख्यायिका आहे. रासाई देवी हे नाव कसं पडलं त्याबद्दल? रासाई देवीचं रासाई म्हणजे ही राशीर बसल्यामुळं ज्या टायमात दुष्काळ पडला होता आणि त्या टायमात जे धनधान्याची समृद्धी झाली त्यावेळेस ती रासाई गादीवर बसली तिचंच नाव त्यावेळेपासून रासाईचं स्थापना झाल्यापासून रासाई बोल. तुम्ही या गावचे रहिवासी आहात, कशा पद्धतीने देवीच्या प्रत्ययाला देवीच्या महती बद्दल काय सांगा? आम्ही कुठे मी 10 वर्ष मुंबईत काढली आणि त्याच्यानंतर कंपनी बंद झाल्यामुळं इकडे गावी आलो. पण आम्ही कुठेही या गावातलं कोणी माणूस असू देत तो रोज आंघोळ केल्यानंतर बाहेर जरी असला तरी या देवीला नमस्कार करणार. त्याच्यामुळं काय संकल्प वगैरे येण्याचं काही प्रश्नच येत नाही. त्याशिवाय हे पौर्णिमेचं जे वार्षिक आहे त्याला कोण मुंबईवाला राहणार नाही. म्हणजे ते परदेशात असेल ना तो या देवीच्या उत्सवासाठी येणार अजय राहणार. माहेर वसणे सगळ्या वर्षातून एक वेळ तरी इकडे परदेशात असल्या तरी त्या वर्षातून एक वेळ तरी या देवीला भेट देतात. आता आपल्यासोबत आहेत या देवस्थान समितीचे अध्यक्ष गिरीधर रावराणे यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने हा रासाई देवीचा जत्रोत्सव साजरा होतो, त्याचं कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. रावराणे साहेब काय सांगाल, वैभवडी तालुक्यातला सर्वात मोठा जत्रोत्सव म्हणजे हा रासाईचा जत्रोत्सव आहे. खूप काळापासून हा जत्रोत्सव संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे आणि या जत्रोत्सवाचं कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करता? भरगच्चा कार्यक्रम असतात, त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे काय सांगाल? आमचा आता जत्रोत्सव हा मोठ्या प्रमाणात आहे जिल्ह्यामध्ये. आम्ही देवस्थान कमिटी ग्रामपंचायत आणि गावातील सर्व म्हणजे आमच्या ग्रामस्थ आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक कार्यक्रमाची आम्ही मीटिंग घेतो. म्हणजे आमची वैयक कमिटीची मीटिंग अगोदर घेतो, त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांची मीटिंग घेतो. जे जे कार्यक्रम करतो आमचं ग्रामस्थांना सोबतीला घेऊनच करतो, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण भासत नाही आणि लोकांचा एवढा सहकार्य असतो आमच्या आमच्या गावातील लोकांचा संपूर्ण म्हणजे कोण लहान मोठे थोर सगळे आम्हाला सहकार्य चांगल्या प्रकारे करत असल्यामुळे ही जत्रा जत्रेचा कार्यक्रम निभावायला आम्हाला अजिबात कुठला त्रास होत नाही.
कारण आमच्या पाठीमागे संपूर्ण गाव असतो. तसंच आम्हाला प्रशासकीय मदत पण चांगल्या प्रकारे होते, तहसीलदार म्हणा किंवा पोलीस स्टेशन व आरोग्य कर्मचारी. कोरोनाच्या काळात पण आम्हाला प्रांतसाहेब, तहसीलदार यांनी आणि पोलीस स्टेशन चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यामुळे आमची 2020 पण भरगच जत्रा भरली, 21 पण भरगच जत्रा भरली. आणि आमचे गावातील सगळे नागरिक एवढे सुज्ञ आहेत की कुठे आमच्या कार्यक्रमात भानगड, शाब्दिक, मारामध्ये सोडात पण कुठलाही अनुचित प्रकार आजपर्यंत घडलेला नाही. म्हणजे आम्ही जत्रा करीत आम्हाला एक कळायला लागला, साधारण 85 आम्हाला चांगलं इथं म्हणजे कळायला लागलं त्यापासून. अशा प्रकारे आम्ही चांगल्या प्रकारे करू. सकाळी आमचं 9 आम्ही हे करतो काय, महापूजा. महापूजा झालं की इतर कार्यक्रम, दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम करतो, संध्याकाळी परत मुलांचे खेळ असतात, आणि रात्री आमचं 11 आम्ही पालखी बाहेर काढतो. ती साधारण 12-1 तास जातात खाली. आमचं अंबाबाई देवस्थान आहे तिथं फेरी मारून येते. त्यानंतर आमचं सालातप्रमाणे एक वार्षिक नाटक असतं, दशावतारी, तेच लोक करतात. त्यानंतर आमच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊन समजा जत्रा झाली 25, तर 27 आमचे एक वरती देवस्थान आहेत त्या दुर्गाडे डोंगराच्या आतमध्ये 5 देवस्थानं. तिथं इथनं पालखी जाते, ते मध्ये प्रत्येक ठिकाणी वाडीतल्या थांबते एक 5-5-10 मिनटं. तिथं लोक वट्या भरतात. तिथनं दुपारी देवराय म्हणून आहे, देवरायात एक 4 देवस्थानं आहेत, तिथं जेवण होतं. तिथं शिवकळा गाठतात, रीतिरिवाजाप्रमाणे सगळे कार्यक्रम उरकतात, आणि तिथनं मग वाया नवरवाडी, मधलेवाडी करून बुराणवाडी करून खाली शिदाचीवाडी, नंतर आमचा बेळा आणि पाना आमचे मार्की वसाचं ते देवस्थान आहे ते करून गांगो करून मग इकडनं असे गावटन करून रात्री 12-1 वाजता इथे येते. नंतर मग आमचा कार्यक्रम संपला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं संभ्रातना घालतो. संभ्रातना घातलं की त्या दिवशी आमचा जत्रेचा कार्यक्रम संपला. अशा प्रकारे आम्ही जत्रा साजरी करतो. यावर्षी या जत्रोत्सवाच्या निमित्ताने कोणकोणते कार्यक्रम आयोजित केले आहेत? आमचे 3-6 पैठणचा खेळ महिलांसाठी, आणि नंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम 7-10 वाजेपर्यंत, 10:30-11 त्याचं जे निवडून येतील त्यांचं बक्षीस वितरण, आणि 11 पालखी सोहळा. ते साधारण 1 इथनं पालखी गेली राऊंड 5 मारून की नंतर आमचं तिथं नाटक चालू होतं. ते साधारण 12 नाटक चालू, 10 ते साधारण 5 5 नाटक चालू होतं. नाटक संपलं की मग जत्रा मोठे संपत. आपल्यासोबत या गावचे माजी सरपंच देखील आहेत रावराणे साहेब. तुम्ही गावाचं नेतृत्व केलं बरेच वर्ष, काय सांगाल गावच्या देवीबद्दल आणि एकंदरीत जत्रोत्सवाबद्दल? आमच्या गावची देवी ही राशीची देवी म्हणून ओळखली जाते. रास भरलेल्या देवीवर कुठल्याही प्रकारे गावातला एकही माणूस आजपर्यंत जत्रा सुरू ज्यावेळी झाली त्यावेळापासून एक माणूसही उपाशी राहिला नाही, व्याख्यायिका गावची. त्यानंतर 7 खरी 12 आकार अशा आमच्या गावची राठी आहे. ती सगळी 7 खरी म्हणजे जे वाढेसूत्र आहे ते 7 आमचे चालू आहेत. आणि चांगल्या प्रकारची यात्रा भरवणे मानकरी कोणाचाही वादविवाद नाही, आणि चांगल्या प्रकारची यात्रा गावकरी सगळे मिळून आम्ही करत असतो. 10 सरपंच असते वेळीसुद्धा आणि अजूनसुद्धा सगळ्या कार्यक्रमात आम्ही भाग घेऊन सगळेजण आम्ही काम करतो. तुमच्या आठवणीचा एखादा देवीचा तुम्ही कुठे संकटात असताना आलेला प्रत्यय तुम्ही काय सांगता? मी एक वेळ कर्नाटकमध्ये असताना संकटात आलो, आणि अशा संकटाच्या वेळी मला पोलिसांच्या गाडीत बसवलं पण गेलं, मला कन्नड बोलता येत नव्हतं. त्या गाडीतून बाहेर आलो मी, पोलीस स्टेशनमध्ये गेलो नाही. आणि बाहेर आल्यानंतर देवीला म्हटलं वाचवलंच तर आता तूच वाचवणार, मला कोण वाचवणार. मी काय गुन्हेगार नव्हतो किंवा माझ्यातून काही घडलेलं नव्हतं, तरी पण एक वेळ मला त्या देवीने असं बाहेर आणलं की मी त्यावेळी सही सलामत माझ्या पाहुण्याच्या घरी मी तसंच मोठ्याकडे निघून गेलो. ज्या ज्यावेळी संकट येईल त्या त्यावेळी ह्या देवीचं हे केल्यानंतर स्मरण केल्यानंतर कुठल्याही प्रसंगातून ही देवी आम्हाला वाचवते म्हणजे वाचवते. आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सर्वात मोठी यात्रा म्हणून याकडे ओळखलं जातं, त्याचं कसं नियोजन तुम्ही गावकरी करता? सगळ्या प्रकारचं नियोजन सगळेजण आमची काही मानकरी आहेत त्यांनी देवस्थान सांभाळणे, बाकीची जी राजकारणीय लोक असतील त्यांनी बाहेरची लोकं सांभाळणे, काही गोष्टी पोलिसांकडे सुपूर्त करणे, काही कार्यक्रम असतील ती गावातली तज्ज्ञ माणसं आहेत, काही मास्तर आहेत, काही रिटायर लोक आहेत, अशा माध्यमातून ती लोकं ते वेगवेगळ्या कार्यक्रम आम्ही वाटून घेतो, आणि त्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे ते प्रत्येकजण नियोजन करत असतो, त्याच्यामुळे आम्हाला तो सुलभ जातो.
भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणजे श्री रासाई देवी. आता आपण पाहिलं की या गावातील मानकरी असतील, ग्रामस्थ असतील, यांच्याकडून या देवीच्या महती आपण ऐकली. एकंदरीत संकट काळात केव्हाही हाक मारा ही देवी सदैव या भक्तांच्या पाठीशी आहे. म्हणूनच या गावातील असतील, पंचकृषीतील असतील तर नव्हे तर संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी या देवीचे भक्तगण आहेत त्या त्या ठिकाणी या देवीची महती आहे. आणि या देवीच्या महतीची प्रत्यय या भक्तांना येत असतो. या देवीची सर्वात मोठी ख्याती म्हणजे भक्तांच्या हाकेला धावतेच, त्याचबरोबर माहेर वशिनींच्या सदैव पाठीशी असणारी देवी अशीची आख्यायिका आहे. हा या देवीचा जत्रोत्सव आता पौष महिन्याच्या पौर्णिमेला होतोय आणि याची जय तयारी देखील या मंदिर प्रशासन असेल, गावातील ग्रामस्थ असतील आणि सर्व मंडळ इथं देवस्थान मंडळ यांच्या वतीने सुरू आहे. एकंदरीत ह्या सर्व मगाशी पाहिलेल्या आपण सर्व माहितीवरून देवीचा जो जत्रोत्सव आहे तो मोठ्या उत्साहात केला जातो. पूर्वी एक महिना हा जत्रोत्सव चालत असे, आता कालानुरूप यात बदल होऊन हा एक दिवसावरती कार्यक्रम आलेला आहे आणि भरगच्च कार्यक्रमाने हा जत्रोत्सव संपन्न होतो. देवीच्या मंदिराला देखील खूप चांगल्या पद्धतीने सजावट केली जाते, फुलांची सजावट असते, विद्युत रोषणाई असते आणि मोठ्या प्रमाणावरती भाविक देखील या जत्रोत्सवाला येत असतात. मुंबई पुणे यासह परगावहून मोठ्या संख्येने भाविक या जत्रोत्सवाला हजेरी लावतात. माहेरवशिनींची मोठी यात्रा म्हणून देखील ओळखली जाते कारण माहेरवशिनी ज्या महिला वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावरती या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवानिमित्ताने येत असतो. आणि हा जत्रोत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे याची ख्याती देखील तशी आहे, कारण ही देवीच अशी आहे की ती राशीची देवी म्हणून ओळखली जाते की भक्ताला जेव्हा जेव्हा संकट येईल त्या संकटात ही देवी सदैव पाठीशी राहिलेली आहे. त्यामुळे हाकेला धावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे. त्यामुळे जो भक्तगण आहे तो संकटात या देवीची धावा करतो आणि त्याला त्याचा प्रत्यय आलेला असतो आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने भाविक आहेत ते या देवीच्या दर्शनाला दरवर्षी येत असतात. आणि जर जत्रोत्सव असेल हा मोठ्या उत्साहात देखील येथे संपन्न होत असतो. याच देवीची हे मंदिर आहे, रासाई मंदिर आहे. ह्या रासाई मंदिराचा आपण जो परिसर बघितला तो अगदी निसर्गसंपन्न परिसर आहे. त्याचबरोबर गावकऱ्यांनी देखील मोठ्या श्रद्धेने हे मंदिर मोठ्या सुबक पद्धतीने बनवलेलं आहे. आणि आपण आता या देवीच्या गाभाऱ्या येथे आहोत. देवीचं जे अगदी मनमोहक रूप आहे ते भक्तांना आणि सर्व भाविकांना अगदी मोहून टाकणारं आहे. प्रसन्न अशी असलेली ही देवीचं हे रूप आहे, सदैव भक्तांच्या पाठीशी राहते आणि म्हणूनच या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावरती भाविक दरवर्षी जत्रोत्सवासाठी येतात. आपण या सर्व देवीची जत्रोत्सवासोबतच गावच्या या सर्व परंपरा आहेत ज्या काही आहेत त्या आपल्या येथील ग्रामस्थांच्या नागरिकांच्या माध्यमातून आपण ऐकल्यात. असेच नवनवीन कोकणातील देवदेवतांची जी मंदिर आहेत त्यांची आख्यायिका जाणून घेण्यासाठी पाहत राहा कोकणचं महा चॅनल कोकण सात लाईव्ह. कॅमेरामन साहिलसह मी श्रीधर साळुंखे, वैभववाडी.